नमस्कार, वेज ऑथेंटिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे एक यूपी साईडची रेसिपी, यूपी साईडची एक भाजी जी फटाफट होते आणि ह्याला कांदा लसूण काहीही लागत नाही. तुम्ही याला जैन भाजीसुद्धा म्हणू शकता. तर ही भाजी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलं होतं, हिंगडी थोडीशी घातली, जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे फक्त आपल्याला आणि कढीपत्ता घालायचा आहे. एक चमचाभर आलं घातलं आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही आलं नाही घातलं तरीही चालेल. दोन मिरच्या घातल्या, तुम्हाला कसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरच्या घालू शकता, कमी किंवा जास्ती करू शकता. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मी साधारण 4 बटाटे घेतलेत, मध्यम साईजमध्ये मी कट करून घेतलेत साल काढून, आणि ते आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. एक 2 मिनटं आपल्याला ते परतत राहायचं आहे. नंतर वर आपल्याला डिश ठेवून त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि ते वाफवून घ्यायचं आहे. आत आपल्याला पाणी जराही घालायचं नाही आहे, वाफेवरच आपल्याला छान बटाटा शिजवून घ्यायचा आहे. एक 5 ते 10 मिनटं चांगली दणदणीत वाफ द्यायची आहे त्याला. मध्ये आधी आपल्याला हलवायला लागणार आहे ते, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. याला साधारण नेहमीच्या भाजीपेक्षा तेल थोडं जास्तीच लागतं. बटाटे थोडे वाफले की यामध्ये आपल्याला धनेजिरे पावडर, आमचूर पावडर, 1/2 चमचा मिरी पावडर आणि हळद घालून घ्यायची आहे. साधारण मी 2 लहान चमचे धने पावडर घातली आहे, 1/2 चमचा जिरे पावडर घातली आहे, 1/2 चमचा आमचूर पावडर घातली आहे आणि हळद तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्ती घालू शकता. ह्यामध्ये आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे आहेत. आता बाजारामध्ये खूप छान हिरवेगार वाटाणे मिळत आहेत, मटार तुम्ही आणून त्याची ही भाजी करू शकता आणि ही फुलकी बरोबर एकदम मस्त लागते भाजी. परत मी थोडं पाणी ठेवून हे वाफवून घेतलं आहे. आता ह्यामध्ये मी गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला घातला आहे. गरम मसाला 1/2 चमचा आणि चाट मसाला 1/2 चमचा. मीठ घालती आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे. हे तुम्ही प्रवासाला वगैरे पण ही भाजी तुम्ही घेऊन जाऊ शकता, ह्यामध्ये पाण्याचा वापर थोडाही केलेला नाही आहे. तयार झाली आपली भाजी. याला यूपी साईडमध्ये घुगरी असं म्हणतात. ही टेस्टला खूप सुंदर लागते, नुसतीही तुम्ही खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.